हा मुलगा आता हा फुगा फुगवतो तो जेव्हा हा फुगा फुगवतो तेव्हा त्याच्यामध्ये तो भरपूर हवा भरतो हवेमध्ये भरपूर प्रमाणात रेणू असतात हे रेणू या फुग्यामध्ये असतात हे रेणू फुग्याच्या आतील भागात फिरत असतात आणि त्यातून शक्ती निर्माण करत असतात जेव्हा तो यातील म्हणजेच फुग्यातील हवा हळूहळू बाहेर काढेल त्यावेळी त्याला जोडलेली खेळण्यातील कार पुढे ओढली जाते आता मी हे दोन फुगे घेते आणि ते वजन काट्यावर ठेवते त्यांचे वजन सारखेच आहे आता मी त्यातल्या एका फुग्यातली हवा काढून घेते आणि पुन्हा वजन करते आता काय होईल दोन्ही फुग्यांचे वजन सारखेच असेल का यावेळी आपण असे पाहू शकतो की ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे त्या फुग्याचे वजन थोडे जास्त आहे त्यामुळे वजन काटा त्या हवा भरलेल्या फुग्याच्या बाजूला झुकलेला आहे हवा ही अनेक प्रकारच्या वायूंचे मिश्रण आहे उदाहरणार्थ नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड इत्यादी अनेक वायू या सर्व वायूंना काही वस्तुमान म्हणजेच मास असते हवेचे वस्तुमान म्हणजे हवेमध्ये असणाऱ्या अशा अनेक वायूंचे मिळून असलेले वस्तुमान हवेला वस्तुमान असल्याने हवेला वजनही असते या आकृतीत एकामध्ये एक असे दोन गोल किंवा बॉल दाखवले आहेत आतील बॉल म्हणजे पृथ्वी आहे असं समजा त्या बाहेरील हा मोठा बॉल किंवा गोल म्हणजेच पृथ्वीभोवती असलेले वातावरण दोन बॉलमधील जागा ही हवेने भरलेली आहे आपण आत्ताच बघितले की हवेला वस्तुमान असते आणि ते आपल्यावरही काम करते पृथ्वीवर हवा सर्वत्र तिचा जोर दाखवते पृथ्वीवरील कोणत्याही वातावरणात हवेचे वजन हे सारखेच असते साहित्य लाकडी पट्टी वेगवेगळ्या आकाराच्या पट्ट्या रुंद पट्ट्या जर हे वर्तमानपत्र टेबलावर ठेवले तर वर असणारी हवा त्याला खाली ढकलते आता ही लाकडी पट्टी या वर्तमानपत्राच्या खाली सरकवली आणि पट्टीच्या एका बाजूला वरून एक धक्का दिला तर काय होईल वर्तमानपत्राखाली असणारी पट्टी अजिबात हलत नाही हे का बरं कारण हवेच्या दाबाचा परिणाम म्हणून लाकडी पट्टी तुटत नाही ही लाकडी पट्टी आपण तोडू शकतो हे कार्य करताना आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या पट्ट्या वापराव्या लागतील एक इंचाची किंवा तिच्यापेक्षा कमी रुंदीची लाकडी पट्टी तुटणार नाही लाकडी पट्टी जी जास्त रुंदीची असेल अशी पट्टी लवकर तुटेल अरुंद लाकडी पट्टी अशा प्रकारे उडून पडेल अशा प्रकारे वेगवेगळ्या लाकडाच्या पट्ट्या करून तुम्हीसुद्धा प्रयत्न करून पहा आता आपल्याला हे माहिती आहे की हवा दाब निर्माण करते आपण जसजसे आकाशात वर जातो तसतशी हवा विरळ विरळ होत जाते पृथ्वीपासून दूर गेल्यावर कमी हवा कमी दाब असे आपल्याला जाणवते समुद्रसपाटीपाशी असलेल्या हवेच्या दाबाला वातावरणाचा दाब असे वाता म्हटले जाते हवेचा दाब बारमध्ये मोजला जातो एक बार बरोबर शंभर पासकल जर हवेचा दाब तितका जास्त असेल तर तो आपल्याला जाणवत का नाही ह्याचे कारण हवेचा दाब हा आपल्या शरीरावर सर्व बाजूंनी असतो त्यामुळे त्याचा निव्वळ परिणाम हा शून्य असतो परिणामी तो आपल्याला जाणवत नाही जर एखाद्या भांड्यातील दाब हा भांड्याच्या बाहेरील दाबाच्या मानाने कमी असेल तर काय होईल भांड्याच्या बाहेरील हवा भांड्याला जोरदार धक्के देईल मी आता गरम पाणी एका प्लास्टिकच्या बाटलीत भरते आणि लगेच ती रिकामीही करते तुम्ही सांगू शकता का की बाटलीतील हवेवर काय परिणाम झाला असेल गरम पाण्यामुळे आतील हवाही लगेच तापते व भांड्यातील काही हवा बाहेर पडते मी त्या भांड्याला झाकण लावल्याबरोबर आत अगदी थोडी हवा शिल्लक राहील आता बाटलीमध्ये असणाऱ्या हवेपेक्षा बाहेरच्या हवेचा दाब जास्त आहे काही वेळाने बाटलीला तडे जातात कारण बाहेरील हवेचा बाटलीवर मोठ्या प्रमाणात दबाव येतो आणि बाटली प्लास्टिकची आहे जर मी चुरा झालेल्या बाटलीवर बर्फाचे थंड पाणी ओतले तर काय होईल तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि निरीक्षण करा आपण ही प्लास्टिकची नळी घेऊ आणि ती एका बाटलीमध्ये घालू बाटलीमध्ये थोडे रंगीत पाणी आहे हे रंगीत पाणी मला योग्य पातळी दाखवू शकेल माझ्याकडे आणखी एक प्लास्टिकची नळी आहे जी मी इथे या पहिल्या नळीला जोडली आहे मी नळीच्या एका बाजूने जर फुंकर मारली तर नळीमध्ये रंगीत पाणी वर चढलेले दिसते आता मी नळीच्या दुसऱ्या टोकाला एक फुगा बांधते त्यामुळे मला आतल्या हवेचा दाब मोजता येईल आता परत प्रयत्न करूया मी फुगा फुगवून नळीच्या दुसऱ्या टोकाला जोडला आता पाण्याची पातळी वाढायला लागली दुसऱ्या नळीतले निळे पाणी का बरं वाढायला लागले कारण फुग्यातील हवा बाटलीतील हवेला दाब देत असल्याने ही बाटलीतील हवा पाण्याला ढकलते आता आपण या फुग्याला एक छिद्र पाडूया फुग्यामधली हवा बाहेर जायला लागली की फुग्यातला दाब कमी होत जातो याच कारणाने नळीमधील पाण्याची पातळीसुद्धा हळूहळू खाली येते जेव्हा सगळी हवा निघून जाते तेव्हा निळे पाणी त्याच्या मूळ पातळीत पुन्हा येते एका फुग्या व्यतिरिक्त मी आणखी एक फुगा सोडून मग फुगवला आता किती दाब असेल जेव्हा एकच फुगा वापरला होता तेव्हा दाब जास्त असेल की कमी असेल एकदा प्रयत्न करा सगळे वायू आणि द्रव यांना एकच सामान्य नाव आहे द्रायू पदार्थ म्हणजेच फ्लूईड सारांश सर्व द्रव आणि वायू यांना एकच सामान्य नाव द्रायू म्हणजेच फ्लुईड पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे या आवरणालाच वातावरण असे म्हणतात हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे म्हणतात हवेचा दाब बारमध्ये मोजतात एक बार बरोबर शंभर पास्कल पारिभाषिक शब्द द्रायू वातावरण समुद्र सपाटी वातावरणीय दाब पास्कल